हिंगोली जिल्ह्यात 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे जेथे शेतीच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. नुकसानीनंतर विमा कंपनीकडून विमा देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे आणि 25% विमा देण्यात आल्याची माहिती आहे. ह्याच विम्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोयल सर. सर काय सांगाल, एकूणच नुकसान किती झालं आणि पीक विमा आपण कशा पद्धतीने देणार आहेत आणि कशा कुठल्या कुठल्या पिकांना हे पीक विमा मिळणार आहे? एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 280,000 हेक्टर क्षेत्र या पावसामुळे बाधित झाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा पाऊस पडतो तर निकषाप्रमाणे केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे आपले TC मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आणि जवळजवळ 25%पेक्षा जास्त जे क्रॉप फसल लागवड क्षेत्र आहे ते इफेक्ट झाला, म्हणून त्यांचे निकष लागू होतात आणि आपण मग संयुक्त सर्वेक्षण, त्याच्यामध्ये आपले कृषीचे अधिकारी असतात आणि फसल विमा कंपनीचे अधिकारी असतात, त्यांना आपण आदेश काढले आणि त्यांच्या रिपोर्ट आल्यानंतर सोयाबीन जे पीक आहेत त्या शेतकऱ्यांचे जे फसल आहे त्याच्या ईल्डमध्ये 50%पेक्षा जास्त नुकसान आहे असा रिपोर्ट आला आणि ते निकषामध्ये बसत असल्यामुळे आपण सोयाबीन पिकांसाठी 25% अग्रिम रक्कम देणे योग्य होईल असा एक अधिसूचना काढून पीक विमा कंपनीला आदेशित केलेला आहे. सर दुसरा एक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की जे नदीकाणची शेती होती ती पूर्णतः वाहून गेली, शेतीत पिकं तर वाहून गेले पण शेतातली माती पण वाहून गेले, अशा शेतकऱ्यांसाठी काय निकष असतील, ह्याचे सर्वे कसे होणार आहेत आणि याची मदत कशी मिळणार आहे शेतकऱ्यांना? तर त्याच्याबद्दल मी हे सांगू इच्छितो की आपण 2 प्रकारची नुकसान भरपाई देतो. एक तर फसल विमा अंतर्गत विमा कंपनीमार्फत फसलांची विमा दिला जाते, त्याचबरोबर आपण NDRF SDRFचे नॉर्म्सप्रमाणे मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपण नुकसान भरपाई देत असतो. त्याचे पंचनामे आपले तहसीलदार, BDO, कृषी सहायक यांच्यामार्फत आपण करतो, त्याचे पंचनामे सुरू आहे. त्या निकषाप्रमाणे सरासरी जर पिकांचं नुकसान झालं तर आपण एक रक्कम देतो आणि जर जमीन खरडून गेली असेल तर त्यांना जास्त रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. असे पंचनामेही करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहेत. पंचनाम्याची रिपोर्ट आल्यानंतर आपण तो रिपोर्ट शासनाला सादर करून आपण त्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटचं, ह्या पीक विम्यामध्ये एक अंदाजित किती शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल जिल्ह्यातल्या? पीक विमा अंतर्गत अंदाजित 3 लाखपेक्षा जास्त असे शेतकरी आहेत, त्यांना लाभ अनुज्ञ राहील आणि असा अंदाज येते की जवळजवळ 150 कोटीपर्यंत आपला पीक विमा त्यांना भेटू शकते अग्रिम रक्कम. निश्चितच हे होते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे वेगळे होतील आणि त्यांना तशी वेगळी भरीव मदतही मिळणार असल्याचं आपण शासनदारबरोबर तक्रार नोंदवली आहे. त्याचे सर्वे पूर्ण झाल्यानंतर पंचनामे पूर्ण झाले त्याही शेतकऱ्यांना वेगळी मिळेल आणि पीक विमा जे आहे ते 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन रमेश ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.